देशातील काही भागांमध्ये काल मॉन्सूननं प्रगती केली होती, पण आज मॉन्सूनचा प्रवास कालच्याच जागेवर होता. आज मॉन्सूननं प्रगती केली नाही तर दुसरीकडे बिपोर्जॉय या चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. तर 15 जूनला सायंकाळी हे वादळ गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर मॉन्सून 8 जून रोजी देशाच्या मुख्यभूमीचं प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर मॉन्सूनने मजल दर मजल करत प्रवास सुरू केला. साधारणतः 7 जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा 4 दिवस उशिरानं दाखल झाला. बिपोर्जॉय चक्रीवादळाचाही मॉन्सूनवर परिणाम होतोय. मॉन्सूनने काल कोकण, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती, पण आज मॉन्सूनने प्रगती केली नाही. मॉन्सून कालच्याच ठिकाणावर आज ठाण मांडून होता. आजही मॉन्सूनची सीमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टपारथी, श्रीहरिकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती. बिपोर्जॉय या चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. चक्रीवादळ देवभूमी द्वारकेपासून ईशान्येला 280 किलोमीटर, पोरबंदरच्या वायव्येला 300 किलोमीटर, जखाऊ बंदराच्या वायव्येला 310 किलोमीटर आणि पाकिस्तानमधील कराचीच्या 450 किलोमीटर अंतरावर आहे. बिपोर्जॉय चक्रीवादळ आज रात्री उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ 15 जूनला सायंकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची यांच्या लगतच्या जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे. जखाऊ बंदर हे गुजरातमध्ये यावेळी 150 किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहील असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. मॉन्सूनच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.